परमार्थामध्ये लोक मोक्षाची इच्छा करत बसले. मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे. आता मोक्ष पाहिजे म्हणजे काय जर विचारलं ना, तर बऱ्याच लोकांना मोक्ष म्हणजे काय हे ठाऊक नसतं. आणि काही लोक सांगतात मोक्ष म्हणजे जन्म मरणातून सुटका. आता जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही गोष्टच मुळात चुकीची आहे. मुळात जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही गोष्टच मुळात चुकीची आहे. कारण जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष असा प्रकारच नाही आहे. असा मुळात प्रकार नाही. तुम्ही म्हणाल त्याचं कारण काय, त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी विश्वनिर्मिती होते आणि त्या विश्वनिर्मितीचाच आपण एक भाग आहोत, आपणसुद्धा एक अविभाज्य भाग आहोत. ही जी विश्वनिर्मिती होते आणि आपण त्याचा जो अविभाज्य भाग आहोत, ती कशी होते तर सच्चिदानंद स्वरूप जे चैतन्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती ज्या वेळेला प्रगट होते तेव्हा ती विश्वरूपाने, जगरूपाने, अनंतकोटी ब्रह्मांड रूपाने ही चैतन्य शक्ती प्रगट होते. आणि ती प्रगट होण्याचं कारण का, तर चैतन्य शक्तीच्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी ती चैतन्य शक्ती स्फूर्ते आणि विश्वरूपाने, जगरूपाने, ब्रह्मांड रूपाने प्रगट होते. म्हणजे आनंदाचा उपभोग घेण्यासाठी, आनंद प्रगट करण्यासाठी ती जी नाना तऱ्हेची उपाधी धारण करते त्याला आपण जग म्हणतो, विश्व म्हणतो. आणि म्हणून हे जे विश्व निर्माण झालेलं आहे, हे जे जग निर्माण झालेलं आहे, हा जो निसर्ग निर्माण झालेला आहे, हे परमेश्वराचा हा निसर्ग म्हणजे विसर्ग आहे. आणि म्हणून परमेश्वर जो अव्यक्त होता तो निसर्गाच्या रूपाने व्यक्त झाला, जग रूपाने तो व्यक्त झाला, विश्वरूपाने तो व्यक्त झाला, ब्रह्मांड रूपाने तो व्यक्त झाला. आणि हे सगळं जे व्यक्त झालं त्या व्यक्तामध्ये पुन्हा तो वास करून राहिला. काय गंमत आहे बघा, हे सगळं मोठं समजावून घेण्यासारखा हा विषय कळलं की नाही, की हे सगळं कसं झालेलं आहे ते बघा. की चैतन्य शक्ती ही त्याच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे आणि त्याच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे, त्या जाणीवेला, त्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी त्या जाणीवेने जी व्यवस्था केली, ती व्यवस्था म्हणजे त्या जाणीवेने आपल्याच ठिकाणी उलटणं ज्याला म्हणतात, प्रगट होणं म्हणतात, ते केलं. ह्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केलं आहे अमृतानुभवामध्ये. ते असं म्हणतात की आपुलीचं आवडी धरून खेळ्या आपापणा ते व्यालारे. नाही, हे नामदेव महाराजांचं आहे. नामदेव महाराज म्हणतात आपुलीचं आवडी धरून खेळ्या आपापणा ते व्यालारे. म्हणजे हा जो ज्याला आपण परमेश्वर म्हणतो म्हणजे चैतन्य शक्ती, म्हणजे चैतन्य शक्तीचा सागर, तो आपल्याच ठिकाणी उलटला, आपल्याच ठिकाणी तो प्रगट झाला आणि तो विश्वरूपाने आपल्याला तो सामोरा आला. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृतानुभवाने म्हटलेलं आहे, प्रियुची प्राणेश्वरी उलथे आवडीचे नी सरोवरी. म्हणजे ही जी प्रियुची प्राणेश्वरी जी आहे ही आपल्याच ठिकाणी उलटली आणि विश्वरूपाने प्रगट झाली. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय फार चांगला मांडलेला आहे. ते असं म्हणतात, माझी या विस्तारलेपणाचे नी नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, की बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मध्ये एकाचा विस्तार ते हे जग. जग म्हणजे माझा विस्तार आहे, जग म्हणजे माझं प्रगतीकरण आहे. मी अव्यक्त होतो तो जगरूपाने व्यक्त झालो, मी अप्रगट होतो तो विश्वरूपाने प्रगट झालो, मी जो अदृश्य होतो तो निसर्गाच्या रूपाने दृश्य झालो. आणि म्हणून हे विश्व जे आहे हे विश्वाला बाजूला सारायचं आणि मग माझी पूजा करायची, माझी सेवा करायची असं नाही. विश्व परते सारावे आणि मज माते घ्यावे, ऐसा मी नोहे आगवे सकटची मी, असं एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. त्याचं कारण आहे, हे मी का सांगतो आहे की विश्वरूपाने परमेश्वर सतत प्रगट होऊन राहिलेला आहे, म्हणजे स्फुरत राहिलेला आहे आणि तो सतत स्फुरतच राहणार आहे.
आणि त्याचाच एक अविभाज्य भाग आपण आहोत आणि म्हणून आपल्या ठिकाणी जे पाण्यात असतं तेच लाटेत असतं. जे पाण्यात असतं ना ते लाटेमध्ये पाणीच असतं. तसं आपल्या ठिकाणी अव्यक्त ज्याला व्यक्त झालं म्हणजे आपण सुद्धा त्या अव्यक्ताचा एक अविभाज्य भाग आहोत आणि म्हणून आपण जे व्यक्त झालेलो आहोत ते मुळात अव्यक्त होतो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप होतं. म्हणजे आनंद हा आपल्याच ठिकाणी होता आणि तो आनंद उपभोगण्यासाठी आणि आपण आपल्याच ठिकाणी प्रगट होण्याची जी व्यवस्था केली ती व्यवस्था म्हणजे शरीर. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की हे जे शरीर आहे शरीर फार महत्त्वाचं आहे कारण हे शरीर म्हणजे एक व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था त्या चैतन्य शक्तीनेच केलेली आहे. आणि म्हणून जीवनविधीचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे असा की जीवन म्हणजे काय ते जीवनाची व्याख्या जीवनविद्येने केली आहे की स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी. हा स्वानंद शब्द महत्त्वाचा आहे. स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात. आणि म्हणून हा आनंद सदोदित स्फुरद्रूप आहे. हा आनंद जो आहे हा सतत स्फुरद्रूप आहे आणि तो सतत स्फुरद्रूप असल्यामुळे जन्ममरणातून सुटका नावाचा प्रकारच होऊ शकत नाही कारण तो सतत जन्म घेत राहणार पुन्हा विसर्जन करत राहणार पुन्हा तो जन्म घेणार पुन्हा विसर्जन करणार. आता जन्म घेणार आणि विसर्जन करणार म्हणजे काय आला पुन्हा प्रश्न. त्याचा अर्थ एवढाच आहे की उपाधी धारण करणार आणि ती उपाधी विसर्जित करणार पुन्हा उपाधी धारण करणार पुन्हा विसर्जित करणार आणि अशा तऱ्हेने हे जीवनामध्ये सतत चाललेलं असतं. त्याचा आणखीन एक दुसरा भाग आहे तो म्हणजे ज्ञान. ज्ञान हे इन्फिनिट आहे हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. ते ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते इन्फिनिट आहे. ज्याला आपण गॉड म्हणतो तो गॉड इन्फिनिट आहे. आणि म्हणून लाईफ इज इन्फिनिट गॉड इज इन्फिनिट जीवन इज इन्फिनिट हे सगळं जे इन्फिनिट आहे त्याच्यामध्ये ज्ञान इन्फिनिट आहे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून आपण कितीही ज्ञान मिळवलं तरी ज्ञानाचा प्रांत पुन्हा अफाट आपल्यापुढे आहे तो मिळवायचा आहे हे माणसाने सतत लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनविद्येने एक नवीन सिद्धांत मांडला तो म्हणजे असा की माणूस जन्माला येतो आणि मरतो जन्माला येतो मरतो कशासाठी तो ज्ञान संपादन करण्यासाठी सतत जन्माला येत असतो. तो ज्ञान संपादन करण्यासाठी जन्माला येतो कारण हे ज्ञान इन्फिनिट आहे आणि इन्फिनिट ज्ञान तुम्ही कितीही जरी जन्म घेतलेत तरी ज्ञान इन्फिनिट आहे. आणि म्हणून पुन्हा 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 आपण जन्माला येतो तो एक म्हणजे स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी आणि दुसरं म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी. हे सगळं आपण जर नीट लक्षामध्ये जर घेतलं तर मोक्ष नावाची जी गोष्ट आहे ही मोक्षाची जी कल्पना आज आपण बरेच वर्षानुवर्ष करून राहिलेलो आहोत की मोक्ष म्हणजे जन्ममरणातून सुटका ही मुळातच चुकीची कल्पना आहे. ही कल्पनाच मुळात चुकीची आहे आणि म्हणून जन्ममरणातून सुटका असे गोष्टच नसल्यामुळे आणि त्याला जर नावच द्यायचं असेल तर आम्ही एवढंच म्हणू हा एस्केपिझम आहे हा पलायनवाद आहे की जन्म नको आणि मरण नको पलायनवाद झाला म्हणजे जगण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात जगण्यासाठी जे कष्ट करावे लागतात प्रगती साधण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याची यांना इच्छाच नसते म्हणून यांना मोक्ष पाहिजे असतो. म्हणजे एखादा जसा मनुष्य घरात उद्योगधंदा नको कष्ट नको ऑफिसला जाणं नको म्हणून घरातून पळून जातो आणि साधू होतो संन्यासी होतो म्हणजे खरा म्हणजे तो पलायनवाद असतो. घरातून पळून जाऊन साधू होणं संन्यासी होणं हा खरा म्हणजे पलायनवाद असतो. माणसं पळून जातात कशासाठी तर संसाराचा व्याप नको बायको मुलं यांचा व्याप नको उद्योगधंदा करायला नको कष्ट करायला नको अशी जी मंडळी जी असतात ही मंडळी हे सर्वच अशी असतात असं मला म्हणायचं नाही पण बहुतेक 99% लोक हे अशा तऱ्हेचे असतात की कष्ट टाळण्यासाठी. मला हे माहिती आहे म्हणून सांगतो हे मी बोलत असताना माझ्या डोळ्यासमोर काही माणसं आहेत की त्यांची अशी गोष्ट घडलेली आहे की सोन्यासारखा संसार बायको सोन्यासारखी मुलं सोन्यासारखी दोन मुलं मुलगी आणि मुलगा आणि चांगली नोकरी हे सगळं सोडून आणि तो एका साधूच्या मागे लागला जो साधूच्या मागे लागण्यापूर्वी अंगाने चांगला सशक्त आणि व्यवस्थित होता
आणि हा मनुष्य साधूच्या मागे लागल्यानंतर काही दोन चार वर्षानंतर मला तो एके ठिकाणी भेटला, त्यावेळेला तो असा बारीक झालेला होता, म्हणजे गेला त्याला प्रकृती अशी होती आणि जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा प्रकृती त्याची एकदम खालावली दिसते. मी त्याला विचारलं नाही पण मला ते कळून चुकलं की हे त्याचं का घडलं. मला सांगायचा मुद्दा असा की जीवनाकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपला निगेटिव्ह आहे हे मला म्हणायचं आहे. आणि हा निगेटिव्ह दृष्टिकोन इतका आपल्या ठिकाणी मुरलेला आहे की जीवनामध्ये आपण काहीतरी नकारार्थी चिंतन करून राहिलेलो आहोत, नकारार्थी गोष्टी करून राहिलेलो आहोत हे आपल्या ध्यानातच येत नाही. आणि याचा परिणाम असा होतो की ॲज यू थिंक सो यू बिकम हा जीवनाचा एक सिद्धांत आहे किंवा निसर्गाचा एक नियम आहे की तुमचे जसे विचार त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. तुमचे विचार जर निगेटिव्ह असते, कष्ट नको, प्रयत्न नको, श्रम नको आणि कुठेतरी जाऊन आपलं साधू होऊन बसायचं, संन्यासी होऊन बसायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी दुरून डोंगरे साजरे अशा प्रकारचे असतात. प्रत्यक्ष साधू झाल्यानंतर, प्रत्यक्ष संन्यासी झाल्यानंतर मग त्यांच्या वाट्याला जे काही येतं ते एवढं भयानक असतं की त्यातून त्यांना सुटका करून घेणंसुद्धा कठीण असतं. ही मंडळी तुम्हाला सांगत नाही की आपली फजिती झाली हे ही मंडळी सांगत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की ते साधू झाल्यानंतर, संन्यासी झाल्यानंतर तुम्हालाही असं वाटतं की त्यांच्यासारखं आपणही व्हावं, पण हे सगळं चुकीचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की साधू म्हणा, संन्यासी म्हणा किंवा इतर आश्रम जे आहेत ह्या सर्व आश्रमापेक्षा गृहस्थ आश्रम हा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे. आणि तुम्ही सर्व मंडळी गृहस्थाश्रमी आहात म्हणून तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात हे तुम्ही कधीही विसरू नका असं जीवनविद्या तुम्हाला आवर्जून सांगते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य.